हाय माझ्या भावांनो बहिणींनो, चालली आता आमची आवरावरी। आज आम्हाला जायचंय भटीवर, या लागला तर मालकाचा फोन। तर तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचंय आबा का? भोगुलं केवढं आहे भोगुलत, काहीतरी शिजतंय, तुम्हाला दाखवते काय शिजतंय। जा घ्या आरुष, इकडे आवरावरी चालली, घरात पळापळ चालली। या कारबारी खिडक्या लागल्यात बसवायला, इकडे बसवली। कुणाचं तर आणलंय स्टँड देऊन टाकावं लागल, काल फॅन जोडायला आणलं होतं। तुम्हाला दाखवते बघा। पण काय माहितीये का, नक्कीच्या लग्नाला 17 एक ना आज जायचंय। आणि लय मोठ्या स्वयंपाकाचा अंदाजच नाही बघा आम्हाला, किती बनवावं काय बनवावं काय कळत नाही बघा आम्हाला। तुम्हाला सांगा काय बनवलंय। तुम्हाला दाखवू का काय बनवलंय, बघायचंय का तुम्हाला? चला तुम्हाला दाखवते। सुने एवढं उघड ना ग प्लीज, माझ्या हाताला भासतंय। अग पण भासतंय की एका हातात मोबाईल आणि एका हातात ना कसं धरू? लाकूड इजो काय बनवलं दिसलं का? माझ्या डोळ्यात गेला दूर हो का? हे बनवली बिर्याणी। अव काय सांगू तुम्हाला, थोडीच बनवायची होती। मला काय वाटलं माहितीये का, पुरायचीच नाही, 2 किलोची म्हणजे काहीच नाही। म्हणलं 5-6 लेकर आहेत, आम्ही 3 जण आहे, आणि एवढे नाही व्हायचे म्हणलो। पण ते झाले बाई भगुले। ह्यांनाच 1/2 किलो लागतंय बाई। भुंगीला पावशेरीक हा ते तर खायच म्हणजे उरलेलं आम्ही खायचं। तुम्ही त्यांनी भुंगी नाही खाऊ होय, मेन पिलर आम्ही आहे ना। हा तर बिर्याणी शिजती बघा तिथं, म्हणजे शिजून झालेले आता खायची तेवढे राहिली आहे, तेवढे घेतो खाऊन। आवरावरी करतो, अजून लय आवरायचं काम राहिलंय बाकी। तर चला बाय।